नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी एम पी सी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण स्थलांतर शेती म्हणजे काय आणि स्थलांतर शेतीचे प्रकार कोणते आणि जी स्थलांतर शेती भारतात केली जाते त्याचे प्रकार आणि जगातील स्थलांतर शेतीचे प्रकार हे आपण परीक्षाभिमुख डिटेल्समध्ये पाहणार आहोत तो लेक्चर पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टन्स लेक्चर होणार आहे लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही स्टडी एम पी सी चॅनलला नवीन असाल किंवा स्टडी एम पी सी चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल या अगोदर आम्ही महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा या संदर्भात महत्त्वपूर्ण असे लेक्चर अपलोड केलेले आहेत त्यामध्ये सर्व काही लेक्चर तुम्हाला मिळून जातील नक्की भेट द्या तुम्ही त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच आय बटनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे सो आपण लेक्चरला सुरुवात करू स्थलांतर शेती म्हणजे काय पहिल्यांदा आपण स्थलांतर समजावून घेऊ एखाद्या व्यक्ती समजा अ व्यक्ती पुण्यामधून सोलापूरला गेला त्यालाच आपण स्थलांतर म्हणतात तो जर निवासासाठी गेला असेल कायमस्वरूपी त्याला कायमस्वरूपी स्थलांतर किंवा कामानिमित्त गेला असेल त्याला तात्पुरतं स्थलांतर ओके त्याचं स्वरूप वेगवेगळं असतं तसंच स्थलांतर शेती म्हणजे काय एखादा पर्वतीय जंगलाचा भाग तोडून त्या ठिकाणी जमीन साफ करून तिथला जंगलतोडीचा भाग जाळून तिथं जी शेती केली जाते ती शेती दोन तीन वर्षापर्यंत सरासरी केली जाते आणि दोन तीन वर्षानंतर तोच भाग पडीक ठेवून दुसऱ्या ठिकाणी एखाद्या पर्वतीय जंगलाचा भाग तोडून तीच प्रोसेस करून त्या ठिकाणी जी शेती केली जाते त्याला स्थलांतर शेती असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो हे रिसायकल आहे कारण जी पहिली स्थलांतर शेती केली जाते त्याच ठिकाणी बहुतांश हे आदिवासी समुदाय लोकसमुदाय उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते आणि पहिल्या भागाकडे परत ते दो बारा तेरा वर्षानंतर येतात कारण ह्या दरम्यानच्या परेडमध्ये पुन्हा फॉरेस्ट वाढलेलं असतं त्यामुळे परत जंगलतोड होते साफ केलं जातं आणि जी शेती केली जाते त्याला आपण स्थलांतर शेती असे म्हणतात स्थलांतर शेतीचे जे तोटे आहेत ज्यामध्ये साजिक जंगलाचा जंगल संपत्तीचा नाश होतो त्याचप्रमाणे तिथं अधिवास करणारा प्राणी जीवन धोक्यात येतं त्याचप्रमाणे जम जमिनीची मृदेची अवनती होते ओके त्यामुळे या शेतीला मोठ्या प्रमाणात मानवी कष्ट लागतात परंतु तुलनेने कमी उत्पादन मिळतं त्यामुळे याला हानिकारक शेती असेही म्हणतात महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो हानिकारक शेती असे कोणत्या शेतीला म्हणतात असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर स्थलांतर शेतीला स्थलांतर शेतीचं दुसरं नाव काय असंही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे दोन्हीही लक्षात ठेवा स्थलांतर शेतीला हानिकारक शेती असे म्हणतात हानिकारक शेती असे कोणत्या शेतीला म्हणतात तर स्थलांतर शेतीला ओके दोन्ही लक्षात ठेवा प्रथम आपण भारताचे शे स्थलांतर शेतीचे प्रकार पाहणार आहोत ओके झूम ही आ, शेती स्थलांतर शेती ईशान्य भारतात प्रामुख्याने आसाम पश्चिम बंगालतील दार्जिलिंग टेकड्याच्या भागामध्ये पर्वत उत्तरावरती प्रामुख्याने चहाच्या लागवडीसाठी जी शेती केली जाते त्यालाच आपण झूम शेती असे म्हणतो त्यानंतर बोगमा ही स्थलांतर शेती मेघालय राज्यातील जो गारो गारो टेकड्या आहेत त्या गारो टेकड्यामध्ये गारो आदिवासी ही शेती करतात बोगमा त्यानंतर लिंगखालुम किंवा याला शायर्ती असेही म्हणतात मेघालय राज्यामध्येच आहे खासी टेकड्यामध्ये खासी आदिवासी ही शेती करतात त्यानंतर रीत मिक्कीर आदिवासी आसाम राज्यातील आदिवासी जमात रीत ही स्थलांतरित शेती करतात ओके त्यानंतर टेंगोलो आओनाग आदिवासी मणिपूर राज्यामधील हे आदिवासी लोक टेंगोलो ही स्थलांतरित शेती करतात त्यानंतर अधिक आभिक ही स्थलांतर शेती आदि आदिवासी लुशाई पर्वतरांग मिझोराम राज्यामधील लुशाई पर्वतरांगामधील आदि आदिवासी आदि आबिक ही स्थलांतर शेती करतात ओके त्यानंतर युक्युस्मॉग रियान्स आदिवासी त्रिपामधील रियान्स आदिवासी युक्युस्मॉग ही स्थलांतर शेती करतात त्यानंतर कुरुवा हा स्थलांतर शेतीचा प्रकार आहे छोटा नागपूर पठार म्हणजे झारखंड राज्यामधील मालेर आदिवासी ही स्थलांतर शेती करतात ओके कुरुवा त्यानंतर पोट्टू लंकपद सेनाद आंध्र प्रदेश राज्यात हे स्थलांतर शेतीचा प्रकार आहे ओके त्यानंतर रेमो दही कामण किंवा तिला बिरिंगा असेही म्हणतात उत्तर प्रदेश राज्यामध्ये ही स्थलांतर शेती केली जाते त्यानंतर गुडिया बागडा पामा दाबी कोमाड ब्रिंगा ओडिसा राज्यामधील हे स्थलांतर शेतीचे प्रकार आहेत त्यानंतर बेवार माशा पेंडा बेरा हे मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यामधील स्थलांतर शेतीचे प्रकार आहेत हजा धैया मध्य प्रदेश राज्यातील स्थलांतर शेतीचे प्रकार आहेत पुनाम कृषी ओणाम ही स्थलांतर शेतीचे प्रकार आहेत केरळ राज्यामध्ये हा स्थलांतर शेतीचा प्रकार आहे त्यानंतर वारले उलरा उतरा हे आग्नेय राज्या राजस्थानमध्ये स्थलांतर शेती केली जाते ओके कुमरी ही पश्चिम घाटामध्ये केली जाणारी स्थलांतर शेती आहे महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा यावरती प्रश्न बनू शकतो पश्चिम घाटामध्ये केली जाणारी शेती कोणती स्थलांतर शेती तर कुंभरी हिमालयीन पट्ट्यामध्ये खील ही स्थलांतर शेती केली जाते त्यामुळे महत्त्वपूर्ण आहेत भारतातील हे स्थलांतर शेतीचे प्रकार आहेत आणि आपल्याला राज्य ठेवा राज्य लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जोड्या लावामध्ये जास्तीत जास्त अशा प्रकारचे प्रश्न बनवू शकतात आता जगातील स्थलांतर शेतीचे जे प्रकार आहेत ते उष्णकटिबंधीय प्रदेशामधील देश आहेत ओके त्या देशातील जे आदिवासी लोकसमुदाय आहेत तिथं ती शेती प्रामुख्याने केली जाते ओके मिल्पा ही स्थलांतर शेती आहे जी की मध्य अमेरिकेमध्ये स्थलांतर शेती केली जाते ओके वेनेज्युला हा दक्षिण अमेरिके अमेरिका खंडातील हा देश आहे ज्या ठिकाणी कोणकू ही स्थलांतर शेती केली जाते ओके रोका ब्राझील देशामध्ये आफ्रिका खंडातील कांगो रिपब्लिकन कांगो म्हणून हा देश आहे त्या देशामध्ये मसोले हे स्थलांतर शेती केली जाते केन्ना ही श्रीलंका देशामधील स्थलांतर शेतीचा प्रकार आहे त्यानंतर आग्नेय आशियामधील देश आहेत त्यामध्ये व्हिएतनाम देशामध्ये रे नावाची स्थलांतर शेती केली जाते त्यानंतर लडांग आ, ही स्थलांतर शेती आहे ती मलेशिया देशामध्ये केली जाते उमाहो इंडोनेशिया देशातील देशा दे, कैग नगीन फिलिपाइन्स या देशामधील ही स्थलांतर शेतीचा प्रकार आहे ट्वेंगाय हा आपल्या शेजारी असणाऱ्या म्यानमार देशातील ही स्थलांतर शेतीचा प्रकार आहे ट्वेंगाय आणि तमराई आहे तो थायलंड देशातील स्थलांतर शेतीचा प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो जगातील स्थलांतर शेतीचे प्रकारावरती प्रश्न विचारण्यात आला होता दुय्यम सेवा राज परीक्षेमध्ये सो इम्पॉर्टन्स आहे जोड्या लावामध्ये प्रश्न जास्तीत जास्त बनवू शकतात यावरती ओके अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल येणाऱ्या प्रत्येक लेक्चरचे अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल येणाऱ्या प्रत्येक लेक्चरची अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल तुर्तास आपण इथंच थांबू भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये